मित्रांनो नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे. एळकोट एळकोट जय मल्हार. आज आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्यातील सासवडजवळील जेजुरी गडावर. जेजुरी गडावरच्या संदर्भात या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला माहिती करून देणार आहोत. सोमवती अमावस्यानिमित्त या जेजुरी गडावर मोठी यात्रा भरते. या सोमवती अमावस्येच्या पूर्वसंध्येवर म्हणजे रविवारी आम्ही जेजुरी गडावर आलेलो होतो. जेजुरी गड कसा आहे, जेजुरी गडाचा इतिहास काय आहे, याचे दर्शन आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये घडवणार आहोत. चला तर आपण आता पाहूया जेजुरी गड. जेजुरी गडाच्या पायथ्याशी आल्यानंतर व रस्त्याच्या दुतर्फा असे आपल्याला विविध दुकाने दिसून येतात. आता भाविक भक्त जेजुरीच्या दर्शनासाठी गड चढताना आपल्याला दिसून येत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुतर्फा विविध खेळणी व पूजेचे साहित्य आदींची दुकाने मांडलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. भंडारा हा खंडोबासाठी प्रिय असतो. भंडारा आणि खोबरं याचा नैवेद्य खंडोबाला दाखवण्यास जातो. याला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे जागोजागी आपल्याला भंडारा विक्रीसाठी ठेवण्यात आलेला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील जेजुरी हे पुण्यापासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावर असलेले खंडोबाचे देवस्थान. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून संपूर्ण देशभरातील भाविक भक्त लाखो संख्येने जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येतात. पायऱ्या चढून वर गेल्यावर मल्हारी मार्तंडांचे म्हणजे खंडोबाचे दर्शन आपल्याला घेता येते. उंच डोंगरावर असलेला गडे पठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते, परंतु जेजुरीला नव्याने देऊळ बांधले. Thank you.
महाराष्ट्राच्या सान्निध्यात नैसर्गिक वाटणाऱ्या वास्तुकलेचे जेजुरी खंडोबाचे देवालय एक उत्तम उदाहरण आहे. खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे. म्हणून खंडोबाचा उपवास रविवार या सूर्याच्या वारी करण्याचा प्रभाव असावा. कडे पठारावर सुमारे 300 मीटर उंच डोंगरावर 5 किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे. किल्ला कोठा हे या ठिकाणी महत्त्वाचे स्थान गेल्याच्या खालच्या बाजूला पाहण्यात येते. देवळात प्रवेश करताना उत्तरेच्या दरवाजाजवळ देवाचा नगारखाना आहे. पूर्वाभिमुख देवळासमोर 7 मीटर व्यासाचे आणि पितळी पत्र्याने मढवलेले मोठे खासव यावेळी यावर भंडारा व खोबरे उधळण्याचा नवस भाविक व्यक्त करतात. चांग भले खंडोबाचा टिळको टिळको जय म्हणला असा जयघोष करीत या भंडाऱ्याची उधळण केली जाते. तळी भरणे हा एक विधी असतो. ताटामध्ये खोबरे व भंडारा घ्यावयाचा पूजा करून तळी त्रिवार डोक्यावर घ्यावयाची आणि मग खोबऱ्याची उधळण करावयाची. सोमती अमावस्या असल्यामुळे रविवारी म्हणजे एक दिवस अगोदर भाविक भक्तांनी हा परिसर फुलून गेलेला दिसत होता. मोठ्या संख्येने भाविक भक्त खंडोबाच्या दर्शनासाठी आलेले होते. अगदी जिकडे पहावे तिकडे भंडारा उघडण्यात आला होता. पिवळ धमक झालेले हे जेजुरीगड म्हणूनच याला सोन्याची जेजुरी असेही म्हटले जाते. अत्यंत विलोभनीय असे हे दृश्य आहे. मंदिरामध्ये डागडुबेजेचे काम चालू आहे, त्यामुळे जिकडे पाहावे तिकडे मंदिराचे बांधकाम आपल्याला पाहावयास दिसून येत होते. आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या मुख्य मंडपात. या मुख्य मंडपामध्ये भाविक भक्त भंडारा व खोबऱ्याची उधळण करून जयघोष करताना दिसून येत होते. टिळकोट टिळकोट जय म्हणणार असा जयघोष करीत भाविक भक्त मुक्त हस्ते भंडाऱ्याची उधळण करताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात. या मंदिरामध्ये अनेक दुग्माल देखील आपल्याला पाहायला मिळतात. अत्यंत दगडी बांधकाम असलेले हे पौराणिक मंदिर आहे. हे पहा भाविक भक्त कशा पद्धतीने भंडाऱ्याची उधळण करीत आहे. या ठिकाणाहून खिडकी वाटे आपल्याला कडे पठाराचे दर्शन देखील घेण्याची या ठिकाणी सोय आहे. प्रत्येक भक्ताला कडे पठारावर जाता येतच येत नाही, त्यामुळे दुरूनच या ठिकाणी भाविक भक्त दर्शन घेत असतात. प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. रविवारचा दिवस असल्यामुळे लांबच्या लांब रांगा दर्शनासाठी आपल्याला दिसून येत आहे. अत्यंत विलोभनीय नक्षीकाम या ठिकाणी करण्यात आलेले आहे. मंदिराचे सुशोभीकरण करण्यात येत असल्यामुळे जेजुरीगडाचे रुपडेच पालटून गेलेले आपल्याला दिसून येत आहे.
हे ठिकाण आहे श्री म्हाळसा देवीचे ठिकाण. या रीतीने आपल्याला म्हाळसा देवीची शिळा पाहावयास मिळते. त्या म्हाळसा देवी शिळेचे भाविक दर्शन घेऊन पुढे पुढे सरकत. खंडोबाचे दर्शन झाल्यानंतर भाविक भक्त या ठिकाणी कमानीमध्ये थोडा वेळ विश्रांती घेतात. सोबत आणलेल्या वस्तू न्हारी असेल, जेवण असेल, त्याचा आस्वाद घेऊन मग पुढच्या प्रवासाला भाविक जात असतात. पहा किती विलोभनीय दृश्य आहे हे. मंदिराच्या बाजूने उत्तरा भाग उत्तरेकडून गार वारे या ठिकाणी येत असतात. अत्यंत आल्हाददायक असे हे वातावरण आपल्याला अनुभवायचं इथे. माध्यमच्या टीमच्या वतीने आमच्या कॅमेरामनने अत्यंत सुंदर असे हे दृश्य आपल्या कॅमेरामध्ये कैद केलेले आहे. मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सुमती अनोख्या निमित्त खंडोबाचे दर्शन घरबसल्या तुम्हाला घेता येणार आहे. प्रत्येकाला गर्दीमध्ये जेजुरीगडावर यायला जमेलच असे वाटत नाही. इच्छा असून देखील काही जणांचा नाईलाज होत असतो याची आम्हाला जाणीव असल्यामुळे माध्यम टीम मुद्दाम होऊन सोमवती अमावस्येच्या पूर्वसंध्येवर म्हणजे रविवारी या जेजुरीगडावर पोहोचली होती आणि आम्ही हा व्हिडिओ करण्याचा संकल्प केला. उन्हाची तीव्रता खूपच वाढली होती, परंतु जेजुरीगडावर प्रत्येक ठिकाणी भाविकांना त्रास होणे याची काळजी घेण्यात आलेली होती. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी अनेक ठिकाणी सावलीची सोय या ठिकाणी करण्यात आली. अत्यंत देखण्या अशा या डिग्माला भाविकांचे लक्ष वेधून घेत असतात. एअरपोर्ट एअरपोर्ट जय मल्हारचा जय घोष करीत भाविक भक्त भंडाऱ्याची मुक्त उधळण करताना आपल्याला दिसून येतात. पिवळे धमक सगळे जिकडे पाहावे तिकडे सोन्याची जेजुरी आपल्याला यावेळी पाहावयास मिळत आहे. खूपच सुंदर असा हा नजारा होता. त्या ठिकाणी मंदिर अत्यंत सुंदर असे आहे. सभा मंडप आणि गाभारा असलेल्या या देवळात खंडोबाची मूर्ती आपल्याला पाहावयास मिळते. म्हाळसा, मणिमाला आणि खंडोबा अशा तीन सुबक मूर्ती यावेळी देवळात आपल्याला पाहावयास मिळतात. देवळामध्ये तलवार, डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत. अतिशय जड अशी पुरातन तलवार उचलण्याचा एक अवघड खेळ इथे दरवर्षी खेळला जातो. उंच धरून तलवार जास्तीत जास्त वेळ उचललेली ठेवणाऱ्या व्यक्तीला योग्य बक्षीस देण्याची पद्धत आहे. दसऱ्याच्या दिवशी मोठी यात्रा इथे भरते. तसेच सोमवती अमावस्याला देखील भाविक येथे दर्शनासाठी लांबून लांबून येत असतात. त्यामुळे
भाविकांची गर्दी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहावयास मिळत आहे. मित्रांनो, हा जेजुरी गडाचा इतिहास तुम्हाला कसा वाटला याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट्स बॉक्समध्ये जरूर नोंद करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माध्यम वृत्त या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ एडिटर केतकी व विशालसह मी गोपाळ कुलकर्णी, जेजुरीगड. धन्यवाद. एक कोटी एक कोट जय मल्हार.